नमस्कार मंडळी आज आपण दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत काही नावं काही व्यक्ती अशा असतात ज्यांचं वर्णन करण्यासाठी शब्द पुरे पडतात अशा व्यक्तिमत्वांबद्दल बोलण्याचं धाडस करणं हे अगदी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखंच आहे असंच व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर ऐंशीच्या दशकात नानांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली सुरुवातीला अनेक ठिकाणाहून डावलले गेलेले नाना सहाय्यक भूमिका करणारे नाना आज चित्रपटसृष्टीचे नटसम्राट आहेत नाना पाटेकर यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली परंतु त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये ते नायक आहेत चला तर आज आपण त्यांचा इथवरचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न एक रोजी मुरुड जंजिरा येथे झाला नानांचं जन्म नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील दादर पश्चिम येथील समर्थ विद्यालयातून झालं त्यानंतर त्यांनी मुंबईतील वांद्रे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आत्ताचे एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घेतलं नाना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत नानांना स्केचेस तयार करण्याची हौस होती गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्री करून दिली आहेत या कला शिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकात काम करू लागले नाना पाटेकर यांचे वडील गजानन पाटेकर हे कापड व्यावसायिक होते आणि त्यांची आई निर्मला पाटेकर गृहिणी होत्या त्यांच्या पालकांना सात मुली होती त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला अशोक आणि दिलीप पाटेकर अशी त्यांच्या दोन भावांची नावे आहेत नानांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नीलकांती पाटेकर माजी अधिकारी अभिनेत्री आणि निर्माती यांच्याशी लग्न केलं लग्न झालं तेव्हा नाना सत्तावीस वर्षांचे होते नाना अठ्ठावीस वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटकाने निधन झालं आणि नंतर पाटेकर यांनी त्यांचा पहिला मुलगाही गमावला नाना हे चेन स्मोकर होते वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांनी हे व्यसन सोडलं त्यांना मल्हार पाटेकर नावाचा मुलगा आहे एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना नाटकाची फार आवड होती आणि त्यांना ते पाहण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे अशातच त्यांनी अभिनयाची आवड निर्माण केली विजय मेहता यांनी त्यांचं पहिलं नाटक दिग्दर्शित केलं प्रहार चित्रपटाच्या तयारीसाठी ती तीन वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीनंतर नाना यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतीय प्रादेशिक सैन्यात मानद कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्यांनी जनरल व्ही के सिंग यांच्यासोबत काम केलं त्यांच्याकडे त्यावेळी कर्नल रँक होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये मानद मेजर म्हणूनही सेवा दिली आहे नाना पाटेकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानतात दोन हजार सतरामध्ये अभिनेता नाना पाटेकर दोन हजार सतरामध्ये अभिनेता नाना पाटेकर वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मुंबईद्वारे आयोजित अतिथी व्याख्यानवालामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमात नाणे पाटेकर यांना एका व्यक्तीने विचारलं नाना तुमच्यासाठी प्रेरणा कोण आहे पाटेकरांनी लगेच उत्तर दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तम पोशाख म्हणून सूट वापरायचे त्यांनी आयुष्यभर सर्वांसाठी काम केलं त्यांनी केवळ दलितांसाठीच काम केलं नाही बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा गैरसमज आहे की ते फक्त एक दलित नेता आहेत पण त्यांनी सर्व समाजासाठी काम केलं आहे बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं बी आर आंबेडकरांनी सर्वांसाठी सर्व समाजासाठी काम केलं आहे म्हणून नाना बाटेकर त्यांना आपला आदर्श मानतात नाना यांनी ॲडव्हर्टायझिंगमध्ये व्यावसायिक कलाकार आणि व्हिज्युअलायझर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली नंतर त्यांनी थिएटर करण्यासाठी नोकरी सोडली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा बॉलिवूड चित्रपट गमनद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं मीरा नायाच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सलाम बॉम्बेमध्ये त्यांचा अभिनय अप्रतिम होता त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली एकोणीसशे एकोणनव्वदच्या परिंदा या चित्रपटातील गुन्हेगाराची त्यांची भूमिका प्रचंड गाजली आणि नानांची मुख्य प्रभावातील हिंदी चित्रपटसृष्टीने दखल घेतली या चित्रपटातील भूमिकेसाठी नानांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला एकोणीसशे ब्याण्णवच्या अंगार चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी तिरंगा चित्रपटामध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार राजकुमार यांच्यासोबत काम केलं होतं नाना पाटेकर आणि राजकुमार यांचा सुपरहिट ठरलेला तिरंगा हा चित्रपट विविध कारणांसाठी चर्चेत राहिला या चित्रपटातील किस्से आठवणी आजही चाहते आवडीने वाचतात ऐकतात त्यातला एक किस्सा म्हणजे या चित्रपटात नाना पाटेकरांऐवजी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ही भूमिका प्रथम ऑफर झाली होती मात्र केवळ राजकुमार या चित्रपटात असल्यामुळे त्यांनी या सुपरहिट चित्रपटाची ऑफर नाकारली होती नानांनी पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या क्रांतीवीर चित्रपटामध्ये एक चकचकीत जुगार मलाची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आणि फिल्मफेअर पुरस्कार स्टार स्क्रीन पुरस्कार देखील जिंकले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये बेचाळीसाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार जिंकणाऱ्या अभय या बालचित्रपटात पाटेकर यांनी भूताची भूमिका साकारली होती त्यांनी ऋषी कपूरसोबत हम दोनोमध्ये सहकलाकाराची भूमिका केली अग्निसाक्षीमध्ये त्यांनी दुखी नवऱ्याची भूमिका साकारली खामोशीमध्ये मनीषा कोयरालाच्या मुकबधीर वडिलांची गुलाम ए मुस्तफामध्ये एक गुंड यशवंतमध्ये एक प्रामाणिक व धडाकेबाज पोलीस वजूदमध्ये कोहराममध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं जिथे त्यांनी बच्चन यांच्या गुप्ततेचा पाठलाग करणाऱ्या भारतीय लष्कराच्या गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका केली युगपुरुष आणि होतोतू हे त्यांचे दशकातील इतर उल्लेखनीय चित्रपट तर या क्राईम ड्रामामध्ये त्यांनी आदित्य पंचोलीसोबत सी बी आय डायरेक्टर म्हणून काम केलं एका वर्षाच्या विश्रांतीनंतर ते शक्तीमध्ये अभिनयात परतले ज्यामध्ये त्यांनी अत्यंत हिंसक वडिलांची भूमिका साकारली तक छप्पन्नमध्ये त्यांनी एका पोलीस अधिकारीची भूमिका केली अपहरणमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांचा दुसरा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक तसेच स्टार स्किन अवॉर्ड सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला टॅक्सी क्रमांकन नऊ दो ग्यारा यामध्ये त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका केली नाना पाटेकर यांनी वेलकम सारख्या कॉमिक भूमिका देखील साकारल्या आहेत ज्यामध्ये ते दुबईतील एका शक्तिशाली गुन्हेगाराच्या भूमिकेत आहेत नानांनी प्रकाश झा यांच्या मल्टीस्टार पॉलिटिकल ड्रामा चित्रपट र राजनीतीमध्ये देखील काम केलेलं आहे दोन हजार आठच्या मुंबई हल्ला घटनावर आधारित रामगोपाल वर्मा यांचा द ॲक्ट्स ऑफ ट्वेंटी सिक्स इलेवन ज्यात त्यांनी पोलीस सह आयुक्त राकेश मारिया यांची भूमिका केली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सिंहासन या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं पाठशालामध्ये त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका केली होती दोन हजार अकरामध्ये त्यांनी शागिर्द आणि देऊळ या मराठी चित्रपटात काम केलं दोन हजार चौदामध्ये त्यांनी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो या मराठी चित्रपटात काम केलं दोन हजार सोळामध्ये त्यांनी गणपतराव अप्पा बेलवणकर या नाटकाच्या नटसम्राटच्या चित्रपट रूपांतरात भूमिका केली नानांचा मराठीत नटसम्राट हा चित्रपट विशेष गाजला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या माधुरी दीक्षितसह अभिनेत्री असलेल्या प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं दोन हजार सोळामध्ये आलेल्या नटसम्राट या चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून पदार्पण केलं नानांनी यशवंत वजूद आणि आज या चित्रपटांमध्ये पार्श्वगायनसुद्धा केलेलं आहे नाना नववीत असताना त्यांच्या वडिलांची फसवणूक झाली आणि त्यांचा व्यवसाय बुडाला त्यामुळे नानांना उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागली ते जी एस तिवारी नावाच्या माणसाला भेटले त्याने त्यांना चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचं काम दिलं या कामाचे नानांना महिन्याला पस्तीस रुपये आणि रोजचं जीवन मिळायचं बॉलिवूडमधील एंट्रीचं श्रेय हो। ते दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांना देतात स्मिता त्यांना आधीच ओळखायच्या आणि तिने त्यांची ओळख रवी चोप्रा यांच्याशी करून दिली स्मिताबद्दल बोलताना ते म्हणतात स्मिता पाटील यांच्यामुळे मला चित्रपटात स्थान मिळालं ती मला चित्रपटात येण्यास सांगत राहिली पण मी म्हणालो की थिएटरमध्ये मी आनंदी आहे मला चित्रपट आवडत नाहीत आज जेव्हा मी मागे वळून पाहतो हो, तेव्हा मला असं वाटतं की मला चित्रपट आवडले नाहीत कदाचित मला वाटलं असेल की मला कोण चित्रपटात घेईल नाम फाउंडेशन अभिनय दिग्दर्शन निर्मिती या व्यतिरिक्त नाना शेतकऱ्यांसाठी काम करतात नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशन सुरू केले नाम फाउंडेशन एक धर्मदाय संस्था आहे या संस्थेची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करते नाना पाटेकर यांचं राहणीमान अगदी साधा आहे नाना पाटेकर यांचं पुण्यातील खडक येथे पंचवीस एकरांमध्ये पसरलेलं शानदार फार्म देखील आहे नानांची संवादशैली आणि शब्दफेकीची पद्धत फार निराळे आहे त्यांचे संवाद ऐकताना सर्वांना मजा येते त्यांनी निभावलेली प्रत्येक भूमिका सामान्य नव्हती नाना प्रत्येक समरस होत असत क्रांतिवीरमधला प्रताप परिंदामधला अण्णा अपोरणमधील तब्रेज आलम यशवंतमधील इन्स्पेक्टर यशवंत लोहार अशा कित्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत नाना पाटेकर यांना मोनोलॉगचा बादशाह देखील म्हणून ओळखलं जातं एक मच्छर आदमी कोही जडा बना देत आहे आग मेरी मौत का तमाशा देखणे ये मुसलमान का खूणे ये हिंदू का खूने बता मे मुसलमान का कौनसा हिंदू का कौनसा कैसे बताव तुम्ही मेरे लिए तुम कौन हो अशा एकपात्री संवादामधून नाना थेट प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधत असतात नाना पाटेकर यांना मिळाले पुरस्कार दोन हजार तेरामध्ये पद्मश्री दोन हजार नव्वदमध्ये परिंदा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये क्रांतीवीर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अग्निसाक्षी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता एकोणीसशे नव्वदमध्ये परिंदा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अंगार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये क्रांतीवीर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता दोन हजार सहामध्ये मध्ये अपहरण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक मंडळी आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीबाबत फार अप्रूप असतं त्यातही हिंदी सिनेमामध्ये एखादा मराठी अभिनेता किंवा अभिनेत्री दिसली की आपण भारावून जातो नव्वदीचा काळ गाजवणारी धगधगर माधुरी दीक्षित मराठी आहे याचा अप्रत्यक्ष जाजवल्ला अभिमान आपल्याला आहे माधुरीप्रमाणे लता मंगेशकर अमोल पालेकर भगवान दादा स्मिता पाटील नाना पाटेकर यांच्यासारख्या असंख्य मराठी कलाकारांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठीचा झेंडा फडकवला अशा या कलाकारांपैकी नाना पाटेकर त्यांचे बालपण फार गरिबीत गेले शिकत असताना त्यांना नोकरी करावी लागली नानांच्या खुडकर वागण्यामुळे त्यांच्या आईने आपला मुलगा सुधारावा या उद्देशाने नाना यांना त्यांच्या मावशीकडे पाठवलं पुढे थोड्याच दिवसात आपली मुले बिघडू नये म्हणून मावशीने नानांना पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्त केलं नानांच्या वडिलांना नाटक पाहण्याची फार आवड होती वडिलांच्या या आवडीमुळे अभिनयाचं बीज नानांमध्ये रुजलं विजय मेहता यांच्या नाटकामध्ये काम करून त्यांनी या कलाविश्वामध्ये प्रवेश केला त्यांच्या इतका अभिनय कोणीही सिरियसली घेतला नव्हता मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली त्यानंतर परिंदा प्रहार अंगार तिरंगा क्रांतीबीर गुलाम ए मुस्तफा यशवंत वजूद अपहरण अप तक छप्पन असे एकापेक्षा एक, एक, एक सरस चित्रपट नाना पाटेकर यांनी स्वतःच्या लक्षणीय अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं नाना पाटेकर यांना पुढील वाटचालीस असंख्य असंख्य शुभेच्छा